क्या प्रॉब्लम का कारण ये बात है? सुनिए ना, बहुत मस्त बात है। अरे वाह कह रहे हो बाबा। नहीं नहीं सर, हमारे सर हाँ बरोबर आहे। रविवारी म्हणजे 28 तारखेला साधारण 9:45 सुमारात कपिल नगर हद्दीत ही घटना घडली होती कामगार नगरमध्ये, की दोन अनोळखी व्यक्तीने मोटरसायकलवर येऊन शकील नावाच्या व्यक्तीला अगदी जवळून फायर केलेला होता। तर 2 दिवस तपासात अँगल थोडा चेंज होता, नंतर मग तांत्रिक याच्यावर तपास करण्यात आला सीसीटीव्ही फुटेज बघून, आणि कॉलर जो होता तो ट्रेस करण्यात आला, आणि मग त्याच्यानंतर योग्य मार्गाने तपास करून दोघं आरोपी यांना आम्ही रायपूरवरून आणलेलं आहे। तर रायपूरवरून आणल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तर ते प्रकरणाची माहिती अशी आहे की हा जो शकील आहे हा तिथल्या बिलाल नावाच्या व्यक्तीला त्रास देत होता। आता तो त्रास काय कारणावरून देत होता, बिझनेस रायवली आहे का काय आहे, पण हा अधूनमधून त्याच्याकडे पैसे मागायचा की मला पैसे दे, आणि त्याच्यामुळे हा बिलाल जो आहे बिलाल अन्सारी हा त्याला त्रासाला कंटाळला, आणि त्याने एक मुमताज खान उर्फ पहलवान म्हणून त्याचा मित्र आहे त्याला सांगितलं की यार हा शकील खूप त्रास देतो आहे। तर मग मुमताज खान याने सांगितलं त्याला की ठीक आहे आपण याचा बंदोबस्त करू, आणि मग त्याने अनवर म्हणून आहे मोमिनपुरातला त्याला कॉन्टॅक्ट केला की असा असा एक व्यक्ती आहे आपल्याला त्याचा बंदोबस्त करायचा आहे। मग अनवरने पण तयारी दाखवली की ठीक आहे मी करतो, आणि मग या बिलाल शेख बिलाल अन्सारीने त्या अनवरसोबत भेट घेतली पहलवानच्या मध्यस्थीने, आणि त्याच्याकडे 2 पिस्टोल आणि 4 राऊंड दिले। तर मग घटनेच्या दिवशी यांनी थोडं नशा वगैरे केली दोघांनी, आणि त्याच्या 1 दिवस अगोदर कामठ्या हद्दीतून प्लॅटिना एक मोटरसायकल चोरली आणि त्याच्याने येऊन त्याच्यावर फायर केला। तर आपण तपासात त्यांना रायपूरवरून आणलं, आणि त्यांच्या माहितीवरून आपण 4 आरोपी अटक केलेले आहेत, 2 पिस्टोल आपण रिकवर केलेले आहेत, तसंच ज्याने सुपारी दिली होती मेन सूत्रधार बिलाल अन्सारी याची 1 क्रेटा गाडी असा सगळा मुद्देमाल आपण पुढील तपासकामी कपिल नगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केलेला आहे।